आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साजनीत स्वाइन फ्लूचा बळी, उपचारादरम्यान मृत्यू, नागरिकात भीती, घाबरून जाऊ नये, डॉक्टर बोरगावे. हातकलंगले तालुक्यातील साजनी येथे एका महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. नागरिकात भीतीचं वातावरण पसरले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बोरगावे यांनी केलं आहे. साजनी येथील सौ सिंधुताई बजरंग पाटील यांना काही दिवसापूर्वी ताप आल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आवश्यक तपासण्या केल्यानंतर त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे साजनी गावात स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजतात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. तथापि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं मयत महिलेच्या कुटुंबियातील सर्वांची तपासणी केली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बोरगावे यांनी महानकारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. महानकारी न्यूजसाठी साजनीहून एलिया माने. प्राथमिक आरोग्य केंद्र साजनी, दिनांक 10/10/2018 येथे सिंधुताई पाटील म्हणून वयस्कर महिला होत्या. त्यांना सर्दी, खोकला, ताप आणि धापेचा त्रास होता. तर त्या निमित्ताने त्यांनी डायरेक्ट DY पाटील कोल्हापूर इथं ॲडमिट झाले आणि दिनांक 15/10/2018 ह्या रोजी त्यांची मयत झाली. मयत होण्याच्या त्याच दिवशी त्यांचा रिपोर्ट स्वाइन फ्लू असं H1N1 पॉझिटिव्ह असं आलं आहे. त्या संदर्भात आम्ही सगळे बाकी इथं सर्वे चालू केलेला आहे. त्यांच्या घरातले जवळच्या नातेवाईकांना आपण कॉन्टॅक्ट ट्रीटमेंटही दिलेलं आहे आणि ट्रीटमेंट सध्या चालू आहे त्यांना. बाकीचं कुणाला काही असं काय घाबरून जाण्याचं किंवा याचं काय हे नाही आहे. सगळे बाकीचे चांगले आहेत त्यांच्या घरात. त्यानंतर दुसऱ्या कुणाला तसं लक्षण आढळतात का? काही त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांना आपण टॅमिफ्लू चालू केलेलं आहे. त्यांना रोज फॉलोअपसाठी बोलवलं आहे आणि इंजेक्शन आणि गोळ्या वगैरे पण वरती अजून चालू केलं आहे.